पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद सातत्याने वाढत आहे, याची प्रचिती दिवसेंदिवस येत असून कुंडेवहाळ येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख सनी म्हात्रे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी मंगळवारी भाजपचे कमळ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. भाजपचे वडगर विभागीय सरचिटणीस विठ्ठल मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यावेळी खांदा कॉलनी विभाग शहर उपाध्यक्ष सचिन मोरे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतोष भोईर, दर्शन वासकर, समीर भोईर, करण गायकवाड, प्रकाश वासकर, रोहित गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. सनी म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत आहे आणि त्या दृष्टीने आज आपण त्यांना भाजपाची शाल घालून दर्शन वासकर, पुणाखेन समीर भोईर, किरण गायकवाड, प्रकाश वासकर, रोहित गायकवाड, राहुल ठाकूर, समाधान पाटील, नितेश भोईर, पुष्करराज पाटील, शैलेश भोईर, सागर भोईर, मदन वासकर, गुरुनाथ वासकर, संकेत पाटील, साई वासकर, राजू गायकवाड, अभिनय पाटील, सूरज गायकवाड, निखिल भोईर, श्रावण भोईर, सागर वासकर, माधव म्हात्रे, शरद गांगरे, अमर म्हात्रे, भरत म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये रोज नवीन नवीन कार्यकर्ते इतर सर्व पक्षातून शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश करत असतात. आजसुद्धा ह्या जवळजवळ 25-26 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी भाजपामार्फत त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि भावी काळात त्यांनाही पूर्ण न्याय द्यायचं काम भाजप करेल असा त्यांना विश्वास देतो.